आज ज्या दिसा आम्ही हा कार्यक्रम आम्ही साजरा करता एक एक वॉलंटरी असे डोनेशन ड्राइव आणि मेन म्हणजे किती आहे की आज चढ़ चढ़ या दिशा आम्ही आमचे सगळे हेल्थ वर्कर आणि आमचे सगळे स्टाफ आणि आमचे नर्सेस यांचे आभार व्यक्त करता की न चुकता ते दीस रात काम करता आणि आमच्या गोय राज्यात जे कोविडचा प्रसंग आयला आणि हंगा तो जगभरात आम्ही पळता की काही असे राज्य की आणि देश हा जे परत परत लॉकडाऊना तर्फे वयता कारण त्यांच्याकडे हातीभर वचूक लागलो पहिले त्यांना दिसले की सगळे बरे हा त्याच्या उपरांत त्यांना कळून आले की ते बरोबर आयस लंडनात गेल्यार लंडनाची परिस्थिती बिकट हा थंय हॉस्पिटलचे बेड सोडून ती मेडिसिन सारखे गावपाक मुश्किल हा असे बी जाल्ले तुमकां सगळ्यांक हांव सांगूंक सोदता की हांव दीस रात ह्याच कामान आसता आणि मेन म्हणजे किती हा की आमच्या ह्या जगान आम्ही पळयल्यार अमेरिके सारख्या राज्यांत बी मास्कची शॉर्टेज झाली आणि म्हणजे असे हायेन जे मास्क घातला ते एकदा घालून उडप असतात पण त्या मास्काक ते तीन तीन फावट डिसइन्फेक्ट करून वापरताले आणि म्हणूनच आमकां आमच्या गोंय राज्यांत कितले लोक कितें म्हणप आमच्या स्टाफाक खबर आहा की आम्ही कसलीच गोष्ट आम्ही कमी करूंक ना आमच्या स्टाफाक आमचे डॉक्टर्स हेल्थ वर्कर एएनएम एमपीएचडब्ल्यू सगळ्यांक आम्ही सगळे हाय क्वॉलिटी सगळे स्टाफ सामान आम्ही दीत आयिल्ले आसा आयज आम्ही वॉलंटरी डोनेशन कॅम्प इतल्याच खातीर केलं की आयची परिस्थिती रक्ताची कमी खंयच जावं न्हय आणि रक्ताची गरज हा आमच्या हॉस्पिटलांत कितेंय लागल्यार रक्त आणि नवे आम्ही तुम्ही तुमच्या माध्यमातल्या आणि सत्तरीन बी आमचे कितले भुरगे आहात तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांक विनंती करूंक जाय की प्लाझ्मा जो कोण कोविड जावन गेला त्यांनी प्लाझ्मा डोनेट करपाक फुडें येवपाची गरज हा आणि आम्ही आज गोवा मेडिकल कॉलेजात हाडपाची व्हरपाची सोय केल्या त्याच्या भायर आम्ही सगळे तरेतरेचे फेसिलिटीज म्हणजे त्यांना कसलोच त्रास जावं नये आणि ह्या तरेचे मशिनां ज्या माध्यमातल्या आणि एक मशीन तसे घेतल्या म्हणजे फक्त प्लाझ्मा बाहेर काढता बाकी सगळे न्यूट्रियन रक्ताचे परत पॉम्पेट जाता बॉडी म्हणजे मनशाक कसलोच नुकसान जायना हे 15 दिसा परत एकदा तो डोनेट करू शकता आणि आयज तर डोनेट जर प्लाझ्मा जर त्यांनी केले तर आम्ही आणि कोणाचे जीवन वाचू शकता पयर बी आमच्या मध्ये आहे नरसिंह मनेरकर ना त्याका बी आम्ही खूप प्रयत्न केलो त्याका मणिपालात घातले आणि प्रायव्हेट हॉस्पिटल आणि गव्हर्मेंट हॉस्पिटलाची सोय त्याच लेवला असची म्हणून काल हायेन ते डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे चालू करपाचे केला म्हणजे आमच्या सामान्य लोकांक आणि गोवा मेडिकल कॉलेज क्रिटिकल पेशंट्स पण किती हा की जुने हॉस्पिटल असल्या कारणान त्याकाही मर्यादा असतात त्याचबरोबर नव्या हॉस्पिटलाचे हा थंय सगळ्या तरेची सोय नवीन नवीन मशिनां घेवपाचे काम आमचे चालू हा त्याचबरोबर साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल फोंड्याचे हॉस्पिटल खंय हॉस्पिटल चालू केल्यार आमचे ते हॉस्पिटल ताबडतोब 2-3 दिसां भितर भरून वयतात